नमस्कार, मी रत्नकांत काव्यधारा या वेब सीरीज मध्ये मी पुढील कविता आपल्या समोर सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे संपत्ती माणूस सत्संगत. कवित्री आहेत वीणा तामसे. संपत्ती वैभव हा विषाचा प्याला असतो. मनुष्य लालसेपोटी पिण्याची तयारी ठेवतो आणि त्याचे त्याला व्यसन लागते. घोटाघोटांच्या प्राशनाने तणा मनाचा अंत होतो. माणूसा मूळ स्वभाव बदलू न देणारा प्राणी आहे. माणसांनी माणसाकडे माणसासारखं वागल्यास वैर दुश्मनी द्वेष बदल्याचे स्थान माफी करुणा स्वीकारांनी घेतलं असतं. अन्याय अत्याचार द्वेष बदला हव्यास या शब्दांना मनातून काढून टाकण्याचे काम साधू संतांचं. त्याचे अनुकरण करण्यासाठी आपण ते सगळ्याचं गाठोडं बांधूनच सत्संगत उपवास करून आणि व्यर्थ वेळ घालवतो. वा, सुंदर रचना. कवयित्री वीणा तामसे. धन्यवाद.